नमस्कार, माझं नाव समाधान दिगंबर मोहिते, राहणार शिंगरवाडी, पोस्ट टाकळ्याजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझ्याकडे 4 एकर सुपर सोनाका द्राक्षाची बाग आहे, प्लस काही डाळिंब आहे. त्याच्या फवारणीसाठी मी तुमचा एरोटेकचा ब्लोअर घेतलेला मित्र कंपनीचा, तर त्याचे मला फवारणीला चांगले रिझल्ट वाढले. त्याच्या अगोदर आमच्या मित्रांकडे तुमचा ब्लास्ट होता, त्याचे पण रिझल्ट चांगले होते. पण नवीन काही पुढं लेटेस्ट आल्यामुळं आम्ही तुमचा एरोटेक घेतला, आणि त्याच्यानंतर मग आम्ही ES डिपिंगसाठी वापरत होतो. तर एरोटेक घेतल्यापासून आम्हाला त्याची काही आवश्यकता भासली नाही. आम्ही एरोटेकनीच डिपिंग वगैरे सर्व काही करतो. त्याचे फवारणीचे कव्हरेज वगैरे चांगले, आणि जे काय आम्हाला मेंटेनन्सला काही आडी अडचण आली तर त्यासाठी कंपनीच्या माणसांनी भरपूर प्रमाणात सपोर्ट केला. काही गोष्टी 4 तासाच्या आता आम्हाला अवेलेबल करून आमचं जिथले तिथे चालू करून दिले. लोकल स्प्रे तुम्ही जे यूज करत होते त्याच्यामध्ये याच्यामध्ये काही फरक जाणवला का? हा, भरपूर प्रमाणात कव्हरेज. ज्यावेळेस ब्लोअर आपण लोकर, त्याच्या आधी आपल्याकडे साधा ब्लोअर होता, आपण मारत चाललो ना, तर हे ज्यावेळेस एरोटेक या झाडाच्या खालून जातो त्यावेळेस तो हे असं एक फुटभर उच, त्याच्या हवेने फुटभर एक वर उचलून चालतो, म्हणजे एवढ्या प्रमाणात त्याचं कव्हरेज. स्कॉर्चिंग वगैरेचे काय प्रॉब्लेम नाही? काहीच नाही. कुठं पाणी ज्या प्रमाणात पाण आहे ना, दैवरच चालते. कुठं टिपका उघड असं काही येतच नाही, त्याच्यामुळे स्कॉर्चिंगचं काही आम्हाला कधीचं काही जाणवलं नाही. त्याच्यानंतर तुमचं जे हे होतं डिपिंग घेतलं आहे, तर तुम्ही सर्व डिपिंग यांनीच घेतलं आहे? हो, सर्व डिपिंग यांनी घेतलं. रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? रिझल्ट टॉप एकदम, काहीच नाही अडचण. आम्हाला पॉईंटची कुठे झाडीची काही कुठली अडचण आली नाही का, कोणत्या व्यापाऱ्यांनी सांगितलं नाही त्यात व्हेरिएशन आहे, तुम्ही डिपिंग यांनी नाही घेतली म्हणून आम्ही तुमच्या 2 रुपयाने माल कमी, अशी काही कुठली अडचण अजून आम्हाला तरी जाणवली नाही. म्हणजे डिपिंगमध्ये तुमचा किती खर्च वाचला आणि पावडरीमध्ये काही बचत जाणवली का? डिपिंगमध्ये साधारण आम्हाला ESC साठी एकदा 10-12 हजार रुपये 11 पाठीमागं वाचले, म्हणजे आम्ही 40 हजार रुपये तिथेच मेहनत झाले. आणि पावडरीमध्ये काही बचत वाटली का औषधामध्ये? साधारण ना 150 लिटर पाणी आम्हाला प्रत्येक वेळेस कमी लागतं. कव्हरेज चांगलं भेटल्यामुळे तुमचे नंबर ऑफ हात जे होते ते पण वाचले? हा, ते वाचले. कुठं डावणी वगैरे काही दिसली नाही, त्याच्यामुळे आमचा एक्स्ट्रा 10-15 हजार रुपये प्रत्येक सीजनचा खर्च तो कमी झालेला. इकडे जे आपले नवीन शेतकरी बांधव आहे जे आता नवीन मशीन घेऊ इच्छितात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ज्यांना कोणला आता कोणचे कसे कॅपॅसिटीनुसार घ्यायचे, त्यानुसार त्यांनी मित्र आता घेतलाच पाहिजे कंपल्सरी. आणि जे एखाद्या शक्य नसेल तरी पण त्यांनी शेजारी पाजारी घेऊन डिपिंग वगैरे वाकडा तिकडा खर्च न करता डीप तर सर्व मित्रांनी घेतलंच पाहिजे. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. आज आपण आलो आहोत टाकळी हाजी येथील एरियात. तर इथं आपल्या बरोबर काही शेतकरी बांधव आहे, हे आपल्या मित्रा कंपनीचं स्प्रेअर जे आहे ते यूज करताय. तुम्ही बघू शकता की हा आपला प्लॉट आहे, या प्लॉटचे त्यांनी रेग्युलर स्प्रे पण घेतलेले आणि डिपिंग पण आपल्या स्प्रेअरवरतीच ठेवले आहे. तर जाणून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीने डिपिंग किंवा रेग्युलर स्प्रे घेतले आणि त्यांचा त्यांना काय बेनिफिट किंवा फायदा कसा झाला आहे ते आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार साहेब, तुमचं नाव? माझं नाव रोहिदास पोपट हिलाळ, टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी 1 वर्षापासून मित्रा कंपनीचं बुलेट प्लस प्लस 200 लिटरचं मशीन आपलं घेतलेलं आहे. तर गेल्या वर्षापासून मी त्यांनी फवारणी करतो. गेल्या वर्षी पण सगळ्या 4 डीप त्याने घेतली होती. त्याच्यानंतर स्प्रे पण चांगले वाचतात त्यांनी, लावणीपूर्वीचा बोर्ड काही प्रादुर्भाव दिसत नाही आणि पाण्याची पण बचत होती. आणि आता पण ह्या सीजनला पण 2 डीप मी त्यांनी घेतलेले आहेत. डिपिंगचे कसे रिझल्ट वाटले? डिपिंगचे रिझल्ट चांगले, पॉईंट वगैरे चांगला आहे. आणि तुम्ही जे रेग्युलर स्प्रे घेताय त्याच्यामध्ये काही औषधांची बचत जाणवली? औषधांची बचत होती. माझा साधा होता ना, त्यावेळेस मला 2 एकरला 500 लिटर पाणी लागायचं आणि आता जे आहे तर 400 लिटरमध्ये मी 2 एकर चांगल्या पद्धतीने कव्हरेज करतो. म्हणजे 100 लिटरचे तुमचे पाणी वाचले, म्हणजे 400 लिटरमध्ये तुमचं कव्हरेज होऊन 100 लिटरचे औषध तुमचे वाचलेले, बचत झालेली. त्यानंतर डिपिंग मध्ये पण तुमचा चांगला फायदा चांगला. त्यानंतर साहेब, तुमचं नाव? माझं नाव मोहन प्रभू हिंगे, रामराव टाकळे. आज आता मला 5 वर्ष झाले घेतलेले. ओके. कोणतं मॉडेल घेतलं साहेब तुम्ही? ब्लास्ट आहे. ब्लास्ट आहे. 5 वर्ष झाले. तर 5 वर्षामध्ये तुम्हाला काय बेनिफिट जाणवला आपल्या मशीन? 5 वर्षामध्ये बराचसा फरक आहे, कारण औषधामध्ये बरीच बचत झाली. आपल्याकडे लोकल होतं पाहिलं, त्यांनी असंच 500 लिटर पाणी पडलं होतं, 2 एकर 400 लिटर पाणी पडतं, ती बरीच बचत झाली औषधामध्ये. आणि कव्हरेज जे आहे, कव्हरेज चांगली भेटते कव्हरेजमध्ये पण. आणि रोग कुठं आतापर्यंत दिसलाच नाही, ती एक चांगलं कव्हरेज भेटलं. लोकलमध्ये जे तुम्ही पहिले लोकल स्प्रेअर यूज करत होते 5 वर्षापूर्वी किंवा तुम्ही पण यूज करत होते, तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला
असा मोठा फरक काय जाणवला? मोठा म्हणजे सगळाच फरक वाटला. कव्हरेजमध्ये आपण स्प्रे कोणत्या टायमिंगला घेऊ शकतो, लोकलमध्ये जर हवा वगैरे असली तर स्प्रे घेता येत नव्हता. बरोबर. समजा आता पाऊस वगैरे असला तर स्प्रे नव्हता घेतात लोकलनी, त्यांनी कधी कोणत्या वातावरणात स्प्रे घेता येत. आणि याचा दुसरा फायदा असा का, डिपिंग वगैरे जे आहेत द्राक्षाच्या वगैरे डिपिंगला पण चांगला फायदा होतो. आता व्हेरिएशनचं वगैरे तिथं काय कुठं जाणवलं नाही, काही चांगलंपणे कव्हरेज घेतं स्प्रेला पण डिपिंगला पण. आणि तुम्ही जर सर्व्हिसचं म्हणता मित्राची, तर सर्व्हिस ही फोन केला का सर्व्हिस भेटतेच, नाही हा शब्द नाहीच आहे कंपनीचा. ओके. त्यामुळं सर्व्हिसमध्ये पण चांगली कंपनी आहे. ओके. चांगली सेवा भेटतात. बरोबर. साधारण जे नाजूक नाजूक पार्ट ते सुद्धा आपल्या घरी येऊन आपली कंपनीची माणसं भेटतात. कारण कोणती वस्तू घेतली तर त्याला सर्व्हिस खूप महत्त्वाची आहे. नाही नाही, सर्व्हिसला तोडच नाही मला तरी चालत. साहेब, अजून एक प्रश्न विचारायचा होता की जनरली आता 2-3 वर्षापासून आपण बघतोय, आता तुम्हाला 2 वर्ष झाली की पावसाळी वातावरण होतं किंवा पाऊस पडतो, तर पाऊस पडल्यानंतर तुम्ही काही मशीनचा यूज केलाय का, म्हणजे फक्त हवा स्प्रे करून पाणी वगैरे काढण्यासाठी, त्याचा काही फायदा जाणवला का तुम्हाला? हो जाणवतो ना त्याचा फायदा. म्हणजे कशा पद्धतीत तुम्ही वापरलं ते? पूर्ण याच्यावर ड्रायव्हर आहे ना, त्या हवेनी पूर्ण उडून देते ती. पाऊस जर आला ना, तर पाऊस आल्यावरती ड्रायव्हर हटवण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकतो थोडं आणि आपलं त्या मोटरवर टाकून निवळा हवेचा प्रेशर, फक्त तुम्ही हवा याच्यावरती स्प्रे करायचा पडून मग परत आपण रेग्युलर स्प्रे घ्यायचा. रेग्युलर स्प्रे घ्यायचा. त्याच्यामुळे तुमचा काय शावचा फायदा झाला? त्याच्यामुळे काय आलं, कुज वगैरे, डावणी वगैरे, भुरी वगैरे हे आम्हाला आतापर्यंत दिसलंच नाही. आता 5 वर्ष आपल्या कुठे दिसलंच नाही एक पाणी सुद्धा. त्याच्यानंतर साहेब मला असा प्रश्न विचारायचा तुम्हाला की आता तुम्ही पहिले पण व्यापाऱ्याला बाग देत होते किंवा चांगल्या क्वालिटीचे माल कमवत होते, तर त्या तुलनेत आत्ताची जी क्वालिटी ती चांगली झाली किंवा त्याच्यात रेट मध्ये काही फरक जाणवला का तुम्हाला? क्वालिटी मध्ये बदल झाला ना पूर्णपणे, कारण गडाचे साईज, आकार वगैरे, झाडाचं आपण जे सीवूड वगैरे घेतो, यास्ट वगैरे. ओके. यांचं पूर्णपणे फायदा झाला कव्हरेज भेटल्यामुळे, कॅनोपी वगैरे मॅनेजमेंट सगळं, म्हणजे कव्हरेजमुळे सगळं फायदा झाला. ओके. त्यामुळं क्वालिटी साहजिकच आलेली ना. ओके. त्याच्यामुळे आणि जनरली तुमच्याकडे व्हरायटी कोणत्या आहे जास्तीत जास्त? व्हरायटी आपल्याकडे सुपर आहे, माणिकचे म्हणे. म्हणजे तुमचा मॅक्झिमम माल कोणत्या राज्यात जातो की बाहेर जातो? माल आपला इकडेच, आपला लोकल मध्येच माल, आपण काही एक्सपोर्टचं काम करत नाही. ओके. एक्सपोर्ट लोकल मध्ये जातो, त्याच्यामध्ये बांगलादेश वगैरे इकडे पण जात असेल ना लांब वारेटी. ओके. आता जे आपले नवीन बांधव आहे शेतकरी मित्र की जे आता मशीन घेऊ इच्छिता किंवा विचार करताय मशीन घेण्यासाठी, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? त्यांच्यासाठी मित्र मशीन मध्ये आता ही जी मशीन आहे याच्यामध्ये कोणतीच कमतरता नाही. ओके. ज्या कमतरता होत्या त्या पूर्णपणे भरीव चांगल्या पद्धतीने रोज काम केलं आहे. बरोबर. मित्र कंपनीची जी सेवा आहे ती चांगल्या प्रकारची आणि कव्हरेज जी शेतकऱ्याला जी कमतरता होती ती पूर्णपणे मित्र कंपनीने भरून काढलेली. बरोबर. त्यामुळं ही कंपनी मशीन येते तर हरकत नाही काही, कारण जे जुने शेतकरी त्यांची सुद्धा मुलाखत तुम्ही घेतलेलीच होता, बऱ्याच मुलाखती घेतली, त्यामुळं ते गरजेचं आहे का ज्या त्रुटी चुका वगैरे याच्यामध्ये काही नसल्यामुळं हीच मशीन घ्या असं आपलं. चालेल. तर आता आपण इतक्यात बघितलं की आपल्यासोबत जे टाकळी हाजीचे शेतकरी होते त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ज्या होत्या मशीनबाबत त्यांनी दिलेल्या, तर आपण त्यांचे एकदा आभार मानूया. धन्यवाद. धन्यवाद.